नवीमुंबईची संपूर्ण जनता मेट्रो तयार होण्यासाठी वाट पाहत होती. आता मेट्रोचं ट्रॅक तयार झाला, स्टेशन तयार झाली आणि आता ती सुरू व्हावी म्हणून नवीमुंबईची जनता वाट पाहते. परंतु विद्यमान मुख्यमंत्री यांना ह्या मेट्रोचं उद्घाटन त्यांच्याच हस्ते व्हावं हा त्यांचा आग्रह आहे आणि ते आग्रह असताना त्या उद्घाटनाला त्यांना वेळ मिळत नाही. लोकांनी किती वाट पाहावी. उद्या जर असं कोणी जाऊन उद्घाटन केलं तर मग त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल. माननीय मुख्यमंत्र्यांनी इतर समजा कुठले जे इतर कार्यक्रम असतील तो एखादा कार्यक्रम बाजूला ठेवून जर मेट्रोचं उद्घाटन केलं तर नवीमुंबईच्या जनतेचं वाहतुकीचं साधन त्यांच्यासाठी उपलब्ध होईल, लोकांचा वेळ वाचेल, लोकांचा पैसा वाचेल, लोकांचे श्रम वाचतील, याचासुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी विचार करावा असं नवीमुंबईचा नागरिक म्हणून मी त्यांना विनंती करतो. पहिली गोष्ट, जी सुविधा पूर्णत्वाला येते ती लवकरात लवकर लोकार्पण करणं फार गरजेचं आहे. आणि सिडकोचे आताचे जे MD आहेत आणि जे बाकीचे त्यांचे अधिकारी आहेत ते UD डिपार्टमेंटच्या तालावर नाचायचं काम हे करत आहेत. आणि लोकांवरही त्यांच्या ते प्रेशरमुळं लोकांवरही ते अन्याय करत आहेत. आणि बऱ्याचशा गोष्टी अशाच आहेत की ज्या राजा म्हणेल तोपर्यंत कुठल्याही गोष्टी करायला सांगतील तेवढंच करायचं, बाकीच्यावर अन्याय झाला तरी चालेल अशी भूमिका MD आणि त्यांचे सर्व सहकारी करत आहेत. ह्या ठिकाणी तसं मेट्रो हे बरेच वर्षापासून काम रखडलेलं आहे आणि असं असताना आत्ता मी जेव्हा डायरेक्टर असताना ते कामाला सुरुवात झाली आणि आत्ता अजूनपर्यंत ते काम सुरू होतं. आत्ता जर काम ते पूर्णत्वाला आलं असेल तर मुख्यमंत्री महोदय येत नसतील तर विरोधी पक्षनेते आहेत, विरोधी पक्षनेत्याला बोलवा. आणि जर ह्यांना तसं करून घ्यायचं नसेल, वाट बघायची असेल आणि तर जास्त वेळ लोक वाट बघणार नाही आणि मग आपल्यालाच त्या ठिकाणी नारळ फोडावं लागेल पब्लिकला. तर वेल वाट बघू नये की जनतेने ते नारळ फोडून उद्घाटन करावं. तर लवकरात लवकर ही हा प्रोजेक्ट मेट्रो हे सुरू झाले पाहिजे, जनतेला त्याचा फायदा उपलब्ध करून द्यायला दिला पाहिजे. आणि जर नाही केलं तर मग आम्ही जनता सर्व एकत्र येऊन त्याचं उद्घाटन करू.